दरम्यान सोमय्या यांच्या दापोली दौऱ्या संदर्भातली आणखी एक मोठी बातमी समोर येते आहे. सोमय्या आणि राणे यांना रत्नागिरी हद्दबंदी करण्यात आली आहे. सोमय्या आणि राणे यांना रत्नागिरीतून बाहेर नेले गेले आहे. किरीट सोमय्या आणि निलेश राणे यांना रत्नागिरीतली हद्दबंदी करण्यात आली आहे. दोघांनाही रत्नागिरीतून बाहेर नेण्यात आले आहे. एक महत्त्वाची बातमी समोर येते आहे. सोमय्या आणि राणे यांना रत्नागिरी हद्दबंदी करण्यात आली आहे. सोमय्या आणि राणे यांना रत्नागिरीतून बाहेर नेण्यात आले आहे. किरीट सोमय्या यांचा आज दापोली दौरा होता. या संदर्भातली मोठी बातमी समोर येते आहे. सोमय्या आणि राणे यांना रत्नागिरी हद्दबंदी करण्यात आली आहे.